बघा आता किती टक्के काम झालेले वगैरे असे त्याच्यात बोलण्यात रूम खाली कर टाइम्स नाऊ आता मुख्य बांधकाम आणि रूम खाली कर आणि बरंच झालेलं जेम खाली कर मुंबईची आणि काय खाली कर प्रभू साहेब आहेत आणि खूपच तर सगळ्यांचा प्रयत्न हाच आहे की लवकरात लवकर हे भारत माननीय शिवसेना प्रमुखांचं सजेशन म्हणजे आम्ही पहिल्या दिवसापासून सुचवतो आहोत आणि संपूर्ण कामच अगदी त्यांच्या डिझाईनपासून आवाजी करतायत आणि त्यावेळेपासून जसं प्रभू साहेब आहेत आम्ही सगळेच त्याच्यावरती चर्चा होत असते आता मात्र त्याच्यावरती जे काही डिटेलिंग करायचं प्रत्यक्ष काम मग ती फोटो कुठे असतील लेख कार्टून भाषणं त्याच्यावरती आता डिझाईनिंग सुरू करावं लागेल मेंटेन झाल्याचं पूर्ण करावं लागेल त्याचबरोबरीने आउटडोर सुद्धा आपण बघतोय झाडांना धक्का न लावता हे काम आपण पूर्ण करतो आहोत आणि आपल्या माध्यमातून मी मागे एकदा सर्व महाराष्ट्रातील जनतेला आणि देशातील जनतेला विनंती केली होती की त्यांच्याकडे बाळासाहेबांचं काही भाषण किंवा व्हिडिओ फोटो असं काही दस्तऐवज असेल तर कृपा करून त्यांनी जर का तो आपल्याकडे दिला तर आपण इथं तो मांडू शकतो तसं खास करून आम्ही आता लखनौमध्ये सुद्धा त्यावेळेला अयोध्येला बाळासाहेब गेले होते हे का कारण काही जणांना ते पुन्हा दाखवण्याची आवश्यकता आहे बाळासाहेबांवरती भेट झाली होती आणि बाळासाहेब लखनौला गेले होते कोर्टामध्ये तर ते सुद्धा बातम्या फोटो मिळालेले आहेत ते सुद्धा आम्ही सर असं टक्के वगैरे बघा एक आहे बांधकाम नेहमीच आपल्याला असं वाटतं की लवकरात लवकर व्हावं पण इथे आव्हानात्मक परिस्थिती आहे की म्हणजे एका बाजूला समुद्र आहे दुसऱ्या बाजूला खास करून महापूर वास्तूचं एक महत्व आहे हेरिटेज आहे तिला कुठेही मुद्दा न लावता त्याला हे करायचं आणि त्या वास्तूचं एक महत्व आहे त्याच्याबरोबर आमचं एक भावनात्मक असं एक बंध आहे तर तो टिकवून ते करायचं आणि त्याचबरोबरीने मी तुम्हाला सांगितले की झाडं सुद्धा कुठेही कापू न देता न कापता आपल्याला हे करायचं सर एक इमर्सिव्ह असं वेगळं एक संग्रहालय म्हणजे टेक्नॉलॉजीचं एक वेगळं इथून दिसायला मिळणार आहे त्या संग्रहालयाचं बांधकाम जर ते जे आहे एक वेगळी संकल्पना दृश्यश्राव्य माध्यमातून बाळासाहेब उभे आहेत असं दिसतील वगैरे असं अजून तुम्हाला काही सांगणार नाही त्याबद्दल तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष सुरू होईल तेव्हा तुम्ही ते बघा कारण आधीच मी जर काही सगळ्या गोष्टी सांगितल्या सर समोर नाही मला असं वाटतं आज आपण स्मारक करूया आणि आम्ही तर केलं होतं आता जे बसलेत त्यांचं ते काम आहे आणि या स्मारकाचा काही संबंध नाही त्याच्यामुळे मला आता तो त्याच्यावरती मी काही बोलणार सगळेच विषय महत्वाचे आहेत आणि ते सगळे मोबाईल मला असं वाटतं आपण कृपा करून गल्लत करू नका या विषयावरती आपण पुन्हा भेटू आणि एक एक विषयावरती वेगळी प्रेस कॉन्फरन्स होईल अगदी खारघरचा विषय असेल अदानींचा विषय असेल त्याच्यानंतर काय होतं तुम्ही धाराशिवचा विषय असेल त्याच्यानंतर सध्या राज्यामध्ये चाललेल्या भ्रष्टाचाराचा विषय असेल या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रेस घेऊन बोलूया मला असं वाटतं आमच्या बैठकीला